Hey guys, welcome back to new vlog. तर आता आपण गाडी फायनली बुक केलेली आहे. कुठली केली आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजेलच. आणि इथे एक मला बॅनर दिसला तुम्हाला दाखवतो. गाईज इथं एक्सेसरीज आहेत सगळ्या बाईकच्या. आणि इथं एक आमन असं थांबर होते भारी वाटतंय. आमन नामनच्या कडने पुरी ही गाडी घ्यायची का रामन? कसली पब्लिक गोळा झाली गाईज तुम्ही बघू शकता. आपण ही गाडी घेऊयात. बुक काय होतंय फादरला म्हणतो ही गाडी घेऊया आपण. काय म्हणजे पोर आपण कसली ही रॉयलिंगचं हेल्मेट आणि काय आपण हीच गाडी घेऊया. बघू काय होते गाईज. सर आपण एक छोट्याशा 10 मिनिटाच्या ब्लॉगसाठी 2 लाख रुपयाची गाडी घेतोय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक तरी करा. आणि आमन पण आता कुठली गाडी घेणार पण लाईक करत नाही. मला खूप वाईट वाटत कधी कधी. एवढं करतोय गाडी घेतोय आपलीच गाडी म्हणायचं फक्त चाळी माग आहे आपल्या मन होत. आपण गाडी आजच घेतली. आता आपण रिव्ह्यू करूया. मस्त मंदिरात नेऊया आणि पूजा बिजा करूयात. आम्ही तुम्हाला रिव्ह्यू करायच्या आधी एक हिंट देऊ शकतो. गाडीचा आवाज ऐकू शकतो फक्त. तुम्ही त्याच्यावर कमेंट करा. आम्ही त्याच गाडीवर बसलेलो आहे. थांब सायलेन्सर बसले. आवाज बघू शकता. आवाज कमेंट करून सांगा कुठली गाडी घेतली. मग आपण थोडं स्किप करू नका व्हिडिओ कुठेही. त्यात मजा असते. जर चुकून तुम्हाला हिंट लागलेली असेल ज्याला समजायचं ते समजलंच आहे माहिती. आम्ही आता 15 मिनिटात गाडी घरी येणार आहे. आणि आता तर घरी गेल्या सगळ्यांना कळेलच गाडी घेतली. मग काय नाही राहणार. पण लाईक करा व्हिडिओला. घरी पण सरप्राईज भेटणार आहे काही घरच्यांना माहित नाही गाडी घ्यायला. काय झालं चुकी झाल्या. गाईज फायनली आपण आता गाडी रिव्ह्यू करणार आहे. तर गणेश इथं हेल्मेट घेऊन आलेला आहे. तर गाडी रिव्ह्यू साठी तयार राहा गणेश. गणेश इथं शिवम आला आहे. मंगेश दादा आलेला आहे. आता गाडी घेतलेली गाडी रिव्ह्यू करणार आहे. मंगेश दादा आणि अण्णा आलेत मागणं. कंपनीची 400 रिसिंग असते. पहिली 500 ला, दुसरी 5 हजारला, तिसरी 10 हजारला, चौथी 15 हजारला. 45 दिवस दिले. 6 महिने, 12 महिने, 18 महिने एवढ्यात करायचं का ते? गाईज गाडी उघडलेली आहे. आता सांगते ते कसं कसं काय काय आहे. समजलं का नुसतं तुला? मंगेश दादा हेल्मेट किती इम्पॉर्टंट आहे लाईफ साठी. काय तर गायज गाडी काढलेली आहे फायनली बाहेर. मग दादा जाऊ दे. कशी वाटते तुला गाडी? छान वाटते. एक नंबर आहे. फायरिंग वगैरे छान आहे. तर गायज गाडी शोरूमच्या बाहेर घेतलेली आहे.